ब्रेक नंतर बुलडाण्यातून एक महत्त्वाची बातमी समोर येते. बुलडाणा अर्बन मुख्य शाखेच्या आयकर विभागाकडून त्यावर छापा टाकण्यात आलाय. काल सकाळपासून 11 जणांचं आयकर विभागाचं पथक हे पतसंस्थेत दाखल झालं असून पतसंस्थेमार्फत झालेल्या काही विशेष आर्थिक व्यवहारांची चौकशी केली जाते. तर बुलडाणा अर्बनच्या मुख्यालयात मोठा पोलीस बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आलाय. कुणालाही आत जाता येत नाहीये. दरम्यान पतसंस्थेतील या तपासातून आता काय बाहेर येणार याची उत्सुकता सगळ्यांनाच लागली आहे. बातमी मुंबईतून. मुंबईतल्या बोरिवली भागामध्ये पाण्याची पाईपलाईन फुटलेली आहे. बोरिवलीच्या डॉन बॉस्को शाळेजवळ पाण्याची ही पाईपलाईन फुटली आहे. दहिसर ते डीए नगर या मेट्रो कामामुळं ही पाईपलाईन फुटलेली आहे. एकीकडे मुंबई महापालिकेकडून 15% पाणी कपात करण्यात आली आहे, तर दुसरीकडे पाईपलाईन फुटल्यामुळं नागरिकांना पाण्याच्या समस्यांना सामोरं जावं लागत आहे. या भागातील लिंक रोड परिसरात गेल्या महिन्याभरातच 5 ठिकाणी पाईपलाईन फुटल्याची घटना घडली आहे. आणि यासोबतच तुर्तास या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. मात्र ताज्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा साम टीव्ही.